नमस्कार मित्रांनो लॉयन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांनी मोठे वक्तव्य करून संताप व्यक्त केलेला आहे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार हे नपुंसक सरकार आहे ते काहीच करत नाही ते शांत आहे म्हणूनच राज्यामध्ये वेषपूर्ण भाषणांचे प्रकार वाढत आहे राजकारण्यांनी धर्माचा वापर फक्त राजकीय वापरासाठी हे बंद केलं पाहिजे तरच धार्मिक मुद्द्यावर असलेले सर्व वाद मिटतील असे न्यायमूर्ती जोसेफ यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो प्रकरण काय आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन कर। प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोडा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो हिंदूजन आक्रोश रॅलीमध्ये मुस्लिम समाजावर आक्षेपार्ह विधान करण्यात आले होते जसे की तुम्ही पाकिस्तानला जा लव जिहाद इत्यादी या रॅलीमध्ये घोषणाबाजी करण्यात आली होती यामुळे अपीलकर्ता शाहीन अब्दुल्ला यांनी मुस्लिम समाजाचा अपमान झालेला आहे किंवा अपमान झालेला आहे त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितले सुप्रीम कोर्टाने मुस्लिम समाजाविरोधात केलेले आक्षेपार्ह वक्त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करताना असा युक्तिवाद केला की त्यांच्या संघटनेला धार्मिक मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे परंतु न्यायालयाने त्यांना उलट असा प्रश्न विचारला की निषेध व्यक्त करणं किंवा रा रॅली काढणं हे सर्वांनाच अधिकार आहे परंतु रॅलीतून तुम्हाला देशाचा जे कायदा आहे ते मोडला जाऊ शकतो का किंवा त्याची तुम्हाला परवानगी आहे का असा थेट सवालच न्यायालयाने त्यांना केलेला आहे रॅलीमधून किंवा मोर्चातून अल्पसंख्याक समाजाचा अपमान होईल असे कुठेतरी आहे का उदाहरणार्थ त्यांना पाकिस्तानला जाण्यास सांगितले जात आहे पण याच लोकांनी भारत देश आपला देश म्हणून स्वीकारला आहे ते तुमचे भाऊ बहीण आहेत त्यामुळे बोलण्याची पातळी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ नये हे महत्त्वाचे आहे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे त्यानंतर न्यायालयाने हिंदू समाजाची बाजू मांड मांडणाऱ्या वकिलांना सांगितले की आम्ही तुमच्यावर अवमानाची कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेत पक्षकरांना उपस्थित राहण्याची परवानगी देत आहोत मात्र याचा अर्थ असा नाही की अवमानाची याचिका मागणी करणाऱ्या याचिका फेटाळण्यात यावी आपण कोणत्या दिशेने चालू आहे न्यायमूर्ती नगरत्न यांनी ही चिंता व्यक्त केलेली आहे जवाहरलाल नेहरू वाजपेयीसारखे वक्ते आपल्या देशामध्ये दे होऊन गेलेले आहे आणि नेहरूजींचं ते मध्यरात्रीचं भाषण पहा आणि क्षपार विधान येत आहेत त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केलेली आहे पुढे न्यायालयाने असे म्हणले की आ, या प्रकरणामध्ये आम्ही कसे समोरे जायला पाहिजे कारण एकामागून एक असे बरेच अवमान याचिका आमच्यासमोर येत आहे आम्ही ती कशी हाताळायची असा एक प्रश्नच सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला आहे तर मित्रांनो या प्रकरणाची पुढील सुनावणी अठ्ठावीस एप्रिलला होणार असल्याचे आदेश दिले आहेत याबाबत सरकारला अठ्ठावीस एप्रिलला उत्तर द्यायचे असे सांगितलेले आहे तर मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद